नमस्कार मित्रांनो, आज आपण सांख्य दर्शन हा टॉपिक पाहणार आहोत. तर सांख्य दर्शन हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून दर्शन चॅप्टर मधील फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि यावर तुम्हाला एलिक्यू येऊ शकतो. तर एलिक्यूच्या दृष्टिकोनातून हा आपण टॉपिक पाहणार आहोत. तर सांख्य दर्शनची निर्मिती कशी झाली, सांख्य दर्शन कधी निर्मिती झाली सांख्य दर्शनाची, तर मानव विकासाचा जो मार्ग आहे, तर मानव विकासाचा जो मार्ग आहे यामधून जे आपल्याला वेद सांगितले गेले, सनातन धर्मामध्ये जे वेद सांगितले, त्यानंतर उपनिषद सांगितले, जे ग्रंथ सांगितले, त्यामधून सांख्य दर्शनाची निर्मिती झाली, म्हणजे त्याला प्रेरित होऊन सांख्य दर्शनाची निर्मिती झाली. तर सांख्य दर्शन कोणी लिहिले, तर सांख्य दर्शनाचे जनक कोण आहेत, कपिल मुनी आहेत. तर कपिल मुनी हे सांख्य दर्शनची निर्माता आहेत. तर त्यांनी काय केलंय की सृष्टी उत्पत्तीतील म्हणजे सृष्टीतील जी मूलभूत घटक आहेत, तर त्यांची गणना संख्येमध्ये केलेली आहे, त्यामुळे त्यांना आपण सांख्य दर्शन असे म्हणतो. सांख्य दर्शन म्हणायचं कारण काय, कारण की त्यांनी सृष्टीतील जी मूलभूत घटकांची किंवा तत्वांची गणना आपली कशामध्ये केली, संख्येमध्ये केलेली, त्यामुळे आपण त्यांना काय म्हणतो, तर सांख्य दर्शन म्हणतो. पण या सांख्य दर्शनच्या उत्पत्तीचं कारण काय, तर सांख्य दर्शन कपिल मुनी एक फार त्या काळातले विद्वान व्यक्तिमत्व होतं, त्यांना विष्णूचे पाचवे अवतार सुद्धा आपण मानतो आपण म्हणतो. तर कपिल मुनींनी काय केलं की प्रकृती, म्हणजे त्यांनी काय सांगितलं, जर ईश्वरांनी त्यांनी सांगितलं की ईश्वरांनी ही सृष्टी निर्मिती केली किंवा त्यांनी ईश्वर आहे किंवा नाही हे सुद्धा सांगितलं नाही, म्हणजे त्यांनी काय सांगितलं की ईश्वराच्या बाबतीत एक न्यूट्रल भूमिका घेतलेली आहे. तर त्यांची भूमिका काय होती, जर ईश्वर असेल आणि त्यांनी जर सृष्टीची उत्पत्ती केली असेल तर त्यामध्ये कारण असेल, म्हणजे कार्य असेल, तर म्हणजे कारण असेल तर कार्य असणार आहे. तर ते आपण कार्य कारण पुढे पाहणार आहोत सत्कार्यवाद मध्ये. तर आपण म्हणजे सुरुवातीला समजून घेऊया की त्यांनी सृष्टीची उत्पत्ती कशी केली, म्हणजे सृष्टीची उत्पत्ती सांगताना त्यांनी कशी सांगितली, तर त्यामधून सांख्य दर्शनाची निर्मिती कशी झाली. तर सांख्य दर्शनाच्या उत्पत्तीचे कारण काय, तर प्रकृती व पुरुषाचे यथार्थ ज्ञान झाल्याने, म्हणजे आपल्याला प्रकृती प्लस पुरुषाचे जर यथार्थ ज्ञान झाले तर तत म्हणजे काय, ब्रह्म, आपण त्याला ब्रह्म म्हणतो, म्हणजे काय, तर ते काय झालं, कारण झालं, म्हणजे काय, सृष्टी उत्पत्तीचं कारण झालं. तर त्यापासून कार्य काय झालं, आपला जीव तयार झाला, तोम त्याला आपण तोम असं म्हणतो, आणि ते काय झालं, कार्य. हे दोन काय आहेत, वेगळे नसून ते काय आहेत, एकच आहेत, म्हणजे काय, तर कार्य कारणापासूनच कार्याची निर्मिती झाली. ओके, तर हे दोन वेगळे नसून ते काय आहेत, एकच आहेत, आणि हे न समजल्यामुळे माणसाला त्रिविध दुःख भोगावे लागतात. त्यामधूनच आपल्या सांख्य दर्शनाची निर्मिती झाली. म्हणजे या दुःखापासून जर सुटका पाहिजे असेल तर सांख्य दर्शन काय हे समजणे आवश्यक आहे. तर त्यासाठी आपल्याला सांख्य दर्शनाची निर्मिती कपिल मुनींनी केलेली आहे. तर त्रिविध दुःख कोणते येतं, तर आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. आता आधिभौतिक म्हणजे काय, भौतिक म्हणजे काय, तर बाहेरचं जे भौतिक वातावरण आहे किंवा भौतिक जग आहे त्याला आपण काय म्हणतो, आधिभौतिक दुःख. आता आधिभौतिक दुःख कशापासून होऊ शकतील, एखादी सुनामी आली, एखादी लाट आली, किंवा वादळ आलं, पाऊस आला, वारा आलं, जे बाहेरील नैसर्गिक घटक आहेत यांच्यामुळे जे काही नुकसान होते त्यामधून जी दुःख निर्माण होतील तर त्याला आपण काय म्हणणार, आधिभौतिक दुःख. त्यानंतर आता आधिदैविक, आधिदैविक शब्दावरून काय आठवतं तुम्हाला, जे यश राक्षस आहेत, भूत आहेत, पिशाच आहेत, यापासून जी दुःख माणसाला होतात त्याला आपण काय म्हणणार, आधिदैविक दुःख. त्यानंतर येते आध्यात्मिक दुःख. आता आध्यात्मिक दुःख कशाला म्हणणार आपण, जी आपल्या त्रिदोषांनी किंवा सप्तधातूंनी आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणारी जी शारीरिक व मानसिक जी पीडा आहे किंवा मानसिक व शारीरिक जी व्याधी येतं त्याला आपण काय म्हणणार आहे, आध्यात्मिक दुःख असे म्हणणार आहे. हे झाले दुःखाचे प्रकार. किती दुःखाचे, तीन प्रकार, कोणते कोणते, आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक. आता जी सांख्य दर्शनची मेन करता आहेत, मेन निर्माता आहेत, ते कोण आहेत, तर कपिल मुनी आहेत. तर कपिल मुनींनी जे सांगितलंय ते सांगितलंय सांख्य दर्शन. पण सांख्य दर्शनचं दुर्दैव असं आहे आपल्यासाठी की सांख्य दर्शन जसं होतं ते आपल्याकडे उपलब्ध नाही. तर त्यांनी काय केलंय की कपिल मुनींनी सांगितलं कोणाला, आसुरी गोत्रपन्न पुरुषांना. तर आसुरी गोत्रपन्न पुरुषांनी काय येतं, त्याचे ग्रहण करता येतं. तर त्यांनी कोणाला सांगितलं, पंचशिख. पंचशिख हे त्याचे प्रचार प्रसारक आहेत. नंतर त्यांनी म्हणजे सांख्य दर्शनचा प्रचार कोण केला, तर पंचशिख. आता म्हणजे कपिल मुनींनी सांगितलं आसुरी गोत्रपन्न पुरुषांना, तर आसुरी गोत्र पुरुषांनी काय केलं, ते ग्रहण केलं, आत्मसात केलं, आणि ते आत्मसात करून कोणाला सांगायचा प्रयत्न केला, तर पंचशिखांना. तर आचार्य पंचशिखांनी काय केलं, ते सुरुवातीला ग्रहण केलं, ते आत्मसात केलं की सांख्य दर्शनचे काय तत्व आहेत काय नाही हे सगळं समजून घेतलं. त्यानंतर त्याचा प्रचार प्रसार करायला लागले. आता त्याचा प्रचार प्रसार केल्यानंतर काय केलं, यांची जी पंचशिखाची जे शिष्य आहेत कोणते, तर
आचार्य गौडपाद आणि आचार्य ईश्वर कृष्ण यांनी काय केलं, सांख्यकारिका एक आणि सांख्यकारिका दोन, सांख्यकारिका एक आचार्य गौडपाद ने लिहिली आणि आचार्य ईश्वर कृष्णांनी सांख्यकारिका द्वितीय हे ग्रंथ लिहिले. तर म्हणजे ओरिजिनल जी सांख्य दर्शन सांगितले हे कपिल मुनींनी सांगितले, पण आपल्याकडे आता उपलब्ध आहे ते म्हणजे सांख्यकारिका प्रथम आणि सांख्यकारिका द्वितीय. ओके, तर यामधून जे संख्य सांख्यचं वर्णन जे आहे ते आपण सांगणार आहोत. म्हणजे आचार्य ईश्वर कृष्णांनी जे सांगितलं आपलं सांख्यकारिका द्वितीय, त्यामधून जे काय आपल्याला सांगता येईल ते आपण सांगणार आहे. ओरिजिनल आपल्याकडे आता सध्या उपलब्ध नाही, ते सांख्य कपिल मुनींनी असुरी गोत्र पन्नांना सांगितलेलं आहे. आता टीका आणि टीकाकार, आता तुम्हाला एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून प्रश्न कसा येऊ शकतो की सांख्यतत्व कौमुदीचे टीकाकार कोण आहेत, तर कोण येत वाचस्पती मिश्र. त्यानंतर सांख्यतत्व प्रवचन भाषेचे टीकाकार कोण येत, विज्ञान भिक्षू. आता म्हणजे हे एमसीक्यू काय झाले, आता तुम्हाला पहिले 10 ते 15 एमसीक्यू कसे असते सोपे असतात आणि 5 एमसीक्यू कसे असतात 20 पैकी, तर ते थोडे डिफिकल्ट लेवलचे असतात, तर ते त्यामध्ये हे क्वेश्चन येऊ शकतात. ओके, कोणते सांख्यतत्व कौमुदी त्याचे टीकाकार कोण आहेत, तर वाचस्पती मिश्र, आणि सांख्यतत्व प्रवचन भाष्य त्याचे टीकाकार कोण आहेत, तर विज्ञान भिक्षू. आता सांख्य दर्शनाची जी उत्पत्ती म्हणजे त्यांनी सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हे सांगताना काय सांगितले की त्यांची 25 तत्वे सांगितलीत, सृष्टी उत्पत्तीची 25 तत्वे सांगितलीत. तर ही 25 तत्वे कोणती सांगितलीत, तर पहिली काय सांगितलं त्यांनी मूल प्रकृती म्हणजे काय, तर जे काय आपली पृथ्वी निर्माण झाली किंवा आपली जी सृष्टी निर्माण झाली तर ती कशापासून तयार झाली, असं नाही झालं की काहीच नव्हतं त्याच्यापासून सगळं काय झालंय, म्हणजे नथिंग पासून काहीतरी झालंय असं नाही, काहीतरी होतं म्हणून काहीतरी झालं, म्हणजे काहीतरी कारण आहे त्यापासूनच कार्य बनलंय त्यांचं असं म्हणणं होतं. तर ते काय, तर ते मूल प्रकृती, जी मूल प्रकृती हे काय, तर हे कारण आहे सृष्टी उत्पत्तीचं, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो केवळ प्रकृती. त्याला आपण ते किती एक एवढी त्याची संख्या सांगितली. त्यानंतर प्रकृती विकृती, प्रकृती विकृती किती सांगितले त्यांनी, 7 सांगितले. कोणते, महत अहंकार आणि पंचतन्मात्रा, महत अहंकार पंचतन्मात्रा म्हणून 7, एवढी कोणते सांगितले, प्रकृती आणि विकृती. त्यानंतर विकार, षोडश विकार सांगितले. आता षोडश विकार कोणते आहेत, तर पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, एक उभयात्मक मत हे झाले, एकादश इंद्रिय आणि त्यांच्यात पंचमहाभूत असे म्हणून षोडश विकार सांगितले. षोडश विकार कोणते, पंचमहाभूत, 5 + 11 = 16. 11 कोणते, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि एक उभयात्मक मन हे असे मिळून षोडश विकार सांगितले, 16. त्यानंतर न प्रकृती न विकृती असे मिळून 1 सांगितलं, कोणतं, पुरुष. असे मिळून टोटल त्यांनी 25 तत्वाची सृष्टी उत्पत्ती सांगितली. तर याचा क्रम कसा आहे, तर क्रम कसा आहे, प्रकृती प्लस पुरुष, प्रकृती प्लस पुरुष मिळून काय तयार होते, महत, महत पासून अहंकार. अहंकाराचे 3 प्रकार पडतात, राजसिक, सात्विक राजसिक आणि तामसिक. आता सात्विक प्लस राजसिक मिळून काय तयार होते, तर एकादश इंद्रियाची निर्मिती होती. एकादश इंद्रियामध्ये कोणते येणार, तर पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि एक उभयात्मक मन असे मिळून एकादश इंद्रियाची तयारी निर्मिती होती. त्यानंतर आता राजसिक व तामसिक मिळून काय तयार होते, तर पंचतन्मात्रा. आणि ज्या पंचतन्मात्रापासून काय तयार होते, तर पंचमहाभूत. पंचतन्मात्र कोणते, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आता शब्द तन्मात्रापासून काय तयार होते, आकाश. याच्यापासून वायू, स्पर्शपासून वायू तयार होतो. त्यानंतर रूपापासून तेज निर्माण होत आहे, रसापासून आत्महाभूताची निर्मिती होती आणि गंधापासून कशाची निर्मिती होती, तर पृथ्वी महाभूताची निर्मिती होती. अशा पद्धतीने त्यांनी सृष्टी उत्पत्तीचा क्रम सांगितलाय. प्रकृती प्लस पुरुष मिळून महत तयार होतो, महत पासून अहंकार तयार होतो, तर अहंकारापासून
तीन प्रकार अहंकाराचे, सात्विक, रासिक, तामसिक. सात्विक प्लस रासिक मिळून एकादशी इंद्रिय तयार होतात. एकादशी इंद्रिय कोणते? पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयात्मक मन. त्यानंतर रासिक व तामसिक मिळून पंचतन्मात्र तयार होतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द पासून आकाश, आकाश महाभूत. त्याच्यानंतर स्पर्श पासून वायू महाभूत, रूप पासून तेज महाभूत, रस पासून आप महाभूत आणि गंध पासून पृथ्वी महाभूत. अशा पद्धतीने सृष्टीची उत्पत्तीचा क्रम सांगितलाय. ओके, त्यानंतर आता वात कोणते सांगितलेत? आपण बघितलेलं चार्ट, जेव्हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये चार्ट बघितला तेव्हा आपण वाद बघितले, संख्यादर्शन आणि कोणते वाद सांगितले, तर सत्कार्यवाद आणि परिणामवाद. सत्कार्यवाद आणि परिणामवाद. त्यानंतर प्रमाण कोणते सांगितले? तर तीन प्रमाण सांगितले, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. आता त्यांनी जो सत्कार्यवाद सांगितलाय, सत्कार्यवाद काय? तर कोणतेही कार्यासाठी कारण हे असावेच लागते. म्हणजे काय? तर कोणतेही कार्य जर घडायचे असेल त्यासाठी कारण असावे लागते. म्हणजे आता आंब्याची कोये, तर आंब्याची कोये काय झालं? कारण झालं. कशासाठी? आंब्याच्या झाडासाठी. म्हणजे आंब्याची कोय हे काय झालं? कारण. आणि आंब्याचं झाड काय झालं? तर कार्य झालं. अशा पद्धतीनं म्हणजे दुसरं एक्झाम्पल सांगत झालं तर माती, माती हे काय झालं की कारण झालं. आणि मडकं काय झालं? मातीपासून मडकं बनवणं हे काय झालं? कार्य झालं. आता त्यामध्ये काय तर दोन प्रकार आहेत कारणाचे. कोणते? एक म्हणजे उपादान कारण, आणि एक हे निमित्त कारण. आपण हे नंतर नेक्स्ट आपल्या लास्टच्या चॅप्टर मध्ये पेपर टू मध्ये आपण डिटेल मध्ये पाहणार आहोत. म्हणजे थोडक्यात सांगतो, एक म्हणजे उपादान कारण असते आणि दुसरं म्हणजे निमित्त कारण असते. म्हणजे काय? तर एक माती आहे. आता हे दोन्ही कारण असावे लागतात. ओके, हे दोन्ही कारण असल्याशिवाय कार्य घडत नाही. तर उपादान कारण म्हणजे काय? तर ते गरजेचं आहे. म्हणजे कसं? ते आणि उपादान कारण सुद्धा गरजेचं आहे आणि निमित्त कारण सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे एक्झाम्पल नाही आपण समजून घेऊया की एक माती आहे आणि म्हणजे माती, माती काय झालं? हे उपादान कारण झालं. आणि निमित्त काय कारण काय झालं? तर बनवणारा कुंभकार. म्हणजे कुंभकार काय झाला? निमित्त कारण झालं. म्हणजे यापैकी दोन्ही, दोन्ही पैकी एक जरी नसेल तर आपले मडक बनणार आहे का? नाही बनणार. त्यामुळे हे दोन्ही गरजेचं आहे. तर त्यांनी सृष्टी उत्पत्ती सांगताना तेव्हा ते सांगितले. तर ते काय म्हणतात? म्हणजे सांख्यदर्शनानुसार काय म्हणणं आहे त्यांचं की देव जर असेल तर, देव जर असेल ठीक आहे म्हणते, आम्ही देवाचं एक वेळ मान्य करू, देव आहे, देव आहे. तर देवा, देवाने जी सृष्टी उत्पत्ती केली तर ती अशी नाही झाली की आपोआपच झाली सृष्टी उत्पत्ती. त्यासाठी आम्ही निमित्त कारण मानू शकतो की देवांनी काय केली, म्हणजे कुंभकार काय येतं? देव येतं. पण देवांनी कोणत्या कारणापासून त्यांची निर्मिती केली हे सुद्धा सांगावे लागते. त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय? तर हे कारण कोणते? तर हे कारण आहे प्रकृती. तर प्रकृतीपासून सगळी सृष्टी उत्पत्तीची निर्मिती झालेली आहे असं त्यांचं मत होतं. ओके, त्यानंतर आपण वाद बघितले कोणते? सत्कार्यवाद आणि परिणामवाद. त्यानंतर प्रमाण बघितले, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. आता याचा जे सांख्य दर्शन आहे त्याचं आयुर्वेदात काय महत्व आहे? तर जे सृष्टी उत्पत्तीची 25 तत्वे सांगितली ती आयुर्वेदाने जशास तशी मान्य केली आहेत आयुर्वेदामध्ये. त्यानंतर जे वाद सांगितले, सत्कार्यवाद आणि परिणामवाद, हे देखील आपल्या आयुर्वेदामध्ये उपयोगी पडतात. त्यानंतर जे प्रमाण आहेत, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण, हे देखील आपल्या आयुर्वेदामध्ये महत्वाचे आहेत किंवा उपयोगी पडतात. अशा पद्धतीने आपण सांख्य दर्शन हा एलिक्यूच्या दृष्टिकोनातून आपण बघितलं आहे. तर तुम्हाला जर एलिक्यू आला तर काय करायचंय? असं चार्ट बनवायचं आहे. म्हणजे हे सृष्टी उत्पत्तीचं कारण असं मुद्द्यानुसार लिहायचंय. पहिले लिहायचंय उत्पत्तीचे कारण काय, त्यानंतर ती आपण जे दुःख सांगितले त्या दुःखाचं आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचंय. आधी भौतिक आहे, आधी दैविक, आध्यात्मिक. त्यानंतर गुरु शिष्य परंपरा तुम्ही लास्टला पण लिहू शकतात किंवा अगोदर लिहिली तरी चालेल. आता गुरु शिष्य परंपरा लिहिली, त्यानंतर टीका आणि टीकाकार, हे हा पॉईंट तुम्ही नाही लिहिला तरी चालेल एक वेळेस, पण लिहिलं तर बेटरच आहे. ओके, हे टीका आणि टीकाकार. त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय? तर सांख्य तत्व आहेत. ही तत्वे तुम्हाला विकासक्रम, सृष्टी उत्पत्तीचा विकासक्रम आणि सांख्य तत्व हे तुम्हाला लिहावीच लागेल. पहिलं काय? मूल प्रकृती, त्यानंतर प्रकृती विकृती, त्यानंतर विकार, त्यानंतर न प्रकृती न विकृती, आणि त्यानंतर हा क्रम तुम्हाला पेपरमध्ये लिहायचा नाही. असा चार्ट तुम्हाला पेपरमध्ये काढायचा आहे. म्हणजे पेपर प्रेझेंट व्यवस्थित होईल आणि त्यांना काय म्हणायचं तुम्हाला त्यांना इझिली समजेल पेपर चेक करला. ओके, त्यानंतर हा लास्ट पॉईंट कोणता म्हणायचा? वाद.
वाद नंतर हे सत्कार्यवाद परिणामवाद लिहिलं, त्यानंतर प्रमाण लिहायचं, प्रमाण जे लिहिले ते लिहिले, त्यानंतर आयुर्वेदामध्ये काय महत्व आहे सांख्य दर्शनाचं ते लिहायचे. ओके, अशा पद्धतीने पॉईंट वाईज तुम्ही एलिक्यू लिहू शकता. तर तुम्हाला अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही आपल्या क्रॅश कोर्स ऍपमध्ये, क्रॅश कोर्स चालू आहे, तर युनिव्हर्सिटीसाठी फक्त 1.5 ते 2 महिने राहिलेले आहेत, तर त्यामुळे तुम्ही जॉईन करू शकता. क्रॅश कोर्स चालू आहे आणि रेग्युलर कोर्स सुद्धा चालू आहे, त्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर जॉईन व्हा. एकदम पॉकेट फ्रेंडली फीस आहे, रेग्युलर लेक्चर होतात, तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जॉईन करू शकता. ओके, धन्यवाद.